आज आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये अगोदर बायको रागाच्या भरामध्ये जीव देण्यासाठी विहिरीवरती जाते, त्यानंतर ती विहिरीमध्ये उडी मारते आणि हे पती जो आहे ते सगळं पाहतो, त्यानंतर तो त्याच्या बुडणाऱ्या बायकोला वाचवण्याचा प्रयत्न करतो, तिला वाचवतो, तिला विहिरीच्या बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर मग बाहेर आल्यानंतर तिला काठीनं बदडतो आणि तिची हत्या करतो. अशा पद्धतीची विचित्र घटना पाहणार आहोत आपण आपल्या आजच्या या भागामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे छत्तीसगड राज्यामध्ये. छत्तीसगड राज्य आहे, त्या ठिकाणचा जशपूर हा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं बगीचा हा तालुका आहे आणि रवणी नावाचं एक गाव आहे. आता या गावाच्या अंतर्गत येणारी वस्ती आहे, तिचं नाव आहे जवाखार वस्ती. आता हा सर्व भाग जो आहे तो अत्यंत डोंगराळ आहे आणि रवणी गावापर्यंत म्हणजे त्या गावापर्यंत जाण्यासाठीच या ठिकाणी रस्ता आहे, तो सुद्धा कसा तरीच असा रस्ता आहे. आणि बाकी वस्ती वाड्यावरती जायचं असेल तर मात्र तिथं पायी चालत जायला लागतं. आणि हा सगळा भाग जो आहे तो आदिवासी बहुल आहे आणि कोरवा समाजाचे लोक या भागामध्ये या ठिकाणी राहत आहेत. आता याच ठिकाणी जी घटना म्हणजे घटना जी इथं घडली होती तर त्या ठिकाणी शंकर राम नावाचा एक साधारण 40 वर्षाचा व्यक्ती राहतो आहे आणि हा डिहरी कोरवा या जमातीचा आहे. आता याची भेट म्हणजे हा जो शंकरराम आहे याची भेट आशाबाई ही पहाडी कोरवा जमातीची एक महिला आहे, तिच्याबरोबर ती झालेली होती. आता वास्तविक पाहता शंकर याचं अगोदर लग्न झालं होतं आणि आशाबाईचंसुद्धा लग्न झालेलं होतं, त्यांना त्यांचे जोडीदार होते. पण वर्षभरापूर्वी यांनी आपापल्या जोडीदारांना सोडलं, घरच्यांना सोडलं आणि हे दोघं आशाबाई आणि शंकर एकत्र राहायला लागले होते, पतीपत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. तारीख आहे 17 एप्रिल 2023. आता या दिवशी वार होता सोमवार, वेळ होती संध्याकाळची. आता या दोघांनी नेहमीप्रमाणे भरपूर दारू पिलेले होते दोघंजण आणि आपल्याला आता दोघं नवरा बायको दारू पितात हे वाचून काही मंडळींना आश्चर्य वाटेल, पण आपल्या समाजामध्ये असे काही पती आणि पत्नी आहेत की जे रोज दारू पितात, व्यसनं करतात आणि हे स्वतःला पांढरपेशी वगैरे म्हणतात. आणि आता हा तर आदिवासी बहुल भाग होता, त्या ठिकाणी ते दारू पित होते. आता जी माहिती माध्यमातून आली ती मी तुमच्यासमोर मांडतो आहे. तर अशा पद्धतीनं आता यांचं दारू पिणं वगैरे चाललं, ह्यांनी दारू वगैरे घेतली, त्याच्यानंतर मग संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि दोघंही हे पतीपत्नी हे झोपायला गेले किंवा प्रियकर प्रेयसी आता झोपायला गेलेले होते. आता यावेळेस शंकर जो आहे त्यानं त्या आशाबरोबर ती लगट करायला सुरुवात केली, पण ती मात्र त्याला प्रतिसाद देत नव्हती. आता हा गडी मूडला आला होता पण तिला मात्र बिलकुल मूड नव्हता आणि हा मूड बनवण्याचा प्रयत्न करत होता पण ती मात्र मूड बिघडवण्याचा प्रयत्न करत होते, मूड खराब तिच्यामुळे होत होता. आता या गोष्टीचा त्या शंकरला प्रचंड राग येत होता आणि त्यामुळे बेडवर, आता बेडवर म्हणण्यापेक्षा गोधडीवरच यांच्या भांडणाला सुरुवात झाली. आता दोघंही दारू पिलेले होते त्याच्यामुळे माघार काही कोणी घेत नव्हतं. आता जोरदार वाद सुरू झाला, जोरदार भांडणं सुरू झाली होती आणि शेवटी हा जो वाद आहे किंवा ही जी भांडणं आहेत त्या भांडणाला ती इतकी वैतागली की तावातावानं घराच्या बाहेर पडली आणि तिच्या पाठोपाठ तिचा प्रियकर जो आहे किंवा पती जो आहे तो सुद्धा घराच्या बाहेर पडला. आता ती रागानं जवळची एक विहीर होती त्या विहिरीवरती आली आणि तिनं त्या विहिरीमध्ये उडी मारली. आता हे त्या पतीनं बघितलं, शंकरनं बघितलं. आता त्याला माहीत होतं हिला पोहायला येत नाही, आता पोहायला येत नव्हतं तिला त्यामुळे ती गटांगळ्या खायला लागली होती, त्यामुळे मग यानं तात्काळ त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि तिला कसंबसं बाहेर काढलं, तिचा जीव वाचवला. आता हे दोघंही पाण्यातनं बाहेर आले, त्यानंतर हा तिला म्हणायला लागला की चल आता तू घरी चल, पण तिनं घरी यायला नकार दिला. शिवाय यानं पुन्हा तिच्याबरोबर ती लगट करायला सुरुवात केली, लगट करायचा प्रयत्न केला, पुन्हा याला मूड आला होता पण ती मात्र प्रतिसाद देत नव्हती. आता या गोष्टीचा मात्र याला प्रचंड राग आला, याचा राग याला अनावर झाला आणि त्यानं बाजूला पडलेलं लाकूड घेतलं आणि त्यानं त्या लाकडानं त्या आशाबाईला मारायला सुरुवात केली आणि तिला इतकं बेदम मारलं, इतकं मारलं की ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये सुद्धा यानं वार केले होते आणि नंतर तिची हत्या केली. आता याच्यानंतर तिचा ती संपलेली आहे, गेलेली आहे हे कळल्यानंतर मग त्यानं त्या मृतदेहावरती चादर टाकली आणि जे काही घडलं होतं ते सगळं त्यानं आपल्या वडिलांना सांगितलेलं होतं. त्यानंतर रात्रभर तो त्या प्रेताजवळ बसून होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना कळवण्यात आलं. आता पोलीस गावात आले आणि गावातनं आता त्या ठिकाणी गाड्या लावल्या आणि मग ते वस्तीवरती चालत चालत आले. या ठिकाणी पंचनामा वगैरे कायदेशीर प्रक्रिया झाली आणि त्यानंतर काही लोकांनी ती जी डेड बॉडी आहे ती उचलून पोस्टमॉर्टमला नेली. आता पोलिसांनी शंकरला ताब्यात घेतलेलं होतं, त्यानं त्याचा गुन्हा कबूल केलेला होता. पण या सगळ्या प्रकरणामध्ये काही विचित्र गोष्टी समोर आल्या होत्या. पहिली गोष्ट की यानं तिला वाचवलं आणि नंतर तिचा खून केला होता, हे तर आपण बघितलं. त्यानंतर दुसरी गोष्ट, शारीरिक संबंधांचा दबाव आणला म्हणून तिनं जीव देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपला जोडीदार आपल्यावरती शारीरिक संबंध ठेव याच्यासाठी दबाव आणतो म्हणून तिनं जीव देण्याचा प्रयत्न केला आणि अशा संबंधांना दुसरा जोडीदार नकार देतो आहे म्हणून यानं तिची हत्या केली. अशा पद्धतीची ही विचित्र गोष्ट समोर आलेली आहे.
आपल्या स्वातंत्र्याला बघा 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे एका बाजूला हितघटना आहेत पण स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा गावामध्ये जायला अजूनही रस्ते नाहीत हे सुद्धा या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आता जे लोक केवळ आकर्षण म्हणून एकत्र येतात त्या लोकांची जोडी कधीही टिकू शकत नाही, किंवा जे लोक एकमेकांना समजून घेत नाही तेसुद्धा एकत्र राहू शकत नाही, किंवा ते एकमेकांना म्हणजे ते त्यांचीसुद्धा जोडी कायम टिकू शकत नाही. त्यामुळे जर आयुष्यभराची साथ जर पाहिजे असेल तर माणसानं मनानं प्रेम केलं पाहिजे, आणि केवळ आकर्षण म्हणून जर ते एकत्र असतील तर मात्र मग अशा पद्धतीच्या अघटित घटना घडू शकतात. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय तेसुद्धा मला जरूर कळवा. आता जी माहिती माध्यमातून पुढे आलते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यातनं काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पर याबद्दलचं पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जर अजून काही माहिती असेल किंवा तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.